नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे भेटत आहे किती पंधराशे रुपये महिना तर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये महिना सुरू आहे तर आता यामध्ये तुम्हाला वाढ पाहायला भेटत आहे आणि जे तुम्ही पोस्टरवरती बघितलेलं आहे जे थमनेलवरती बघितलेलं आहे तीच माहिती तुम्हाला भेटणार आहे जवळपास आठशे रुपये वाढ आठशे रुपये वाढ या संदर्भात काय नवीन निर्णय झालेला आहे काय नवीन बदल झालेला आहे त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत तर आठशे रुपये वाढबद्दल तुम्हाला पोस्टरवरती तुम्ही माहिती बघितली तर तीच माहिती भेटणार आहे त्याबद्दलच सर्वात मोठा निर्णय झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला मी अपडेट देतो आता तुम्हाला जे पंधराशे रुपये भेटत आहे ना लाडकी बहीण योजनेचे महिन्याचे ते आता वाढ होऊन अजून तुम्हाला त्यामध्ये आठशे रुपये वाढ होणार आहे तर बघा याबद्दल सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी बातमी आलेली आहे ती बातमी आपण बघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ही अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच खुश व्हाल शंभर टक्के खुश व्हाल तर सर्वांनी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि काही नवीन अपडेट आहेत ते अपडेट देखील आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये चला सर्व अपडेट आपण बघूया हे पहा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती पैसे भेटत आहेत पंधराशे रुपये पंधराशे रुपये तुम्हाला दरमहा भेटणार आहेत असा निर्णय झालेला होता परंतु आता आठशे रुपये देखील तुम्हाला भेटणार आहेत त्याबद्दल काय नवीन निर्णय आहे तो निर्णय तर आपण जाणून घेणारच आहोत त्या अगोदर ज्या नवीन अपडेट आहेत त्या अपडेट पण आपण समजून घेऊया हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला जवळपास साडेचार हजार रुपये भेटले असतील काही महिलांना ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्यांना साडेचार हजार भेटले आहेत सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहेत पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि ज्यांना पहिले तीन हजार रुपये भेटले त्यांना देखील पंधराशे रुपये भेटणार आहेत असे तुम्हाला पैसे भेटत आहेत आणि हे जे पैसे आहेत याची तारीख आहे एक फिक्स तारीख आहे एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत तर काही महिलांच्या खात्यात हे पंधराशे रुपये तिसऱ्या हप्त्याचे पडलेले आहेत आणि साडेचार हजार रुपये पडलेले आहेत परंतु काही महिलांच्या खात्यात पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत जरी तुमच्या खात्यात अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील तर तुम्हाला एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत लक्षपूर्वक आहे का एकोणतीस ते तीस सप्टेंबर या तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे आलं लक्षात चला आता आपण जी खुशखबर जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये की रकमेत वाढ संदर्भात ती अपडेट काय आहे त्याबद्दल सत्यता काय आहे ती माहिती आपण आता समजून घेऊया चला आता आपण माहिती बघूया पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या नवीन अपडेट आहेत त्या अपडेट पहिले बघू त्यानंतर तुम्हाला मी ती आठशे रुपयेची खुशखबर पण देतो हे बघा मोठी बातमी समोर आलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या अर्जांना मंजुरी आता दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या अर्जांना मंजुरी भेटलेला आहे फॉर्मला मंजुरी भेटलेला आहे परंतु एक बातमी इथे काय भेटत आहे पहिली जी अपडेट आहे ती अपडेट पहिले समजून घ्या इथे मुदतवाढ संदर्भात बाद केली जात आहे बघा पहिले त्यांनी आपल्याला एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती त्यानंतर आता तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यानंतर पुढे देखील अजून मुदतवाढ भेटणार आहे अशी माहिती मिळत आहे म्हणजे तुमचा फॉर्म अजूनपर्यंत भरला गेला नसेल अजून अनेक महिला आहेत ज्यांचा फॉर्म अजूनपर्यंत भरला गेला नाही आणि ही जी शिष्टीम आलेली आहे आता अंगणवाडी सेविकाकडे जाऊनच फॉर्म भरावा लागणार आहे त्यामुळे अनेक महिलांना हे दिक्कत येत आहेत कारण तिथे काही अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना फॉर्म व्यवस्थित भरता येत नाही काही जण असतात त्यांना भरता येत नाही आहे असं देखील प्रॉब्लेम आहे जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे काही जणांना भरता येत नाही आमच्याकडे बघितलं तर काही जणांना ते अंगणवाडी सेविका यांना फॉर्म भरता येत नाही आहे तर ह्या दिक्कतमुळे अनेक महिलांना अजूनपर्यंत फॉर्म भरता आले नाही परंतु काही टेन्शन घेऊ नका काही दिवसात ते बरोबर आता पूर्ण गाईडन्स दिलं जात आहे त्यांना देखील आणि फॉर्म कसं भरावा त्याबद्दल संपूर्ण माहिती आता त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमचं फॉर्म ते भरून देतील काही टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जाऊनच फॉर्म भरावा लागणार आहे ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी सांगत आहे चला पुढील अपडेट आपण जाणून घेऊया आता ही जी अपडेट इथे काय म्हटलेलं आहे बघा एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा होणार असं म्हटलेलं आहे काय म्हटलं आहे एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा होणार आहे आता ही एकोणतीस तारीख त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर तीस तारीख म्हणजे माझ्या माहितीनुसार तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत अजूनपर्यंत जर तुम्हाला एक रुपया पण भेटला नसेल तर तीस तारखेपर्यंत वेट करा बघा ही माहिती पण आपण समजून घेऊया त्यानंतर आठशे रुपयेबद्दल वाढ बद्दल त्याबद्दल पण तुम्हाला खुशखबर भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सर्वांसाठी ही खुशखबर आहे फक्त काही किंचित महिलांसाठी हा निर्णय असेल असं नाही सर्वांसाठी हा निर्णय झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदाची अपडेट आहे सर्व महिलांसाठी आनंदाची अपडेट आहे पहिली माहिती आपण बघून घेऊ त्यानंतर मग ती माहिती मी तुम्हाला देतो हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत राईट महिलांना सतरा ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टला अनुक्रमे पुणे आणि नागपूरमध्ये कार्यक्रम घेऊन पैसे वितरित करण्यात आले होते आता एकोणतीस सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मेळावा आयोजित करून महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत अशी माहिती आहे बघ आता जे पहिले कार्यक्रम झाले होते पुण्यामध्ये पहिला जो हप्ता होता तेव्हा पुण्यामध्ये कार्यक्रम झाला त्यानंतर नागपूरमध्ये कार्यक्रम झाला आता जो हप्ता तुम्हाला भेटत आहे हा हप्ता तर सुरू झाला आहे किंचित महिलांच्या खात्यात पैसे आलेले पण आहेत परंतु अनेक महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही तर त्यांनी काळजी करू नका एकोणतीस सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मेळावा आहे आणि या दिवशी तुमच्या खात्यात ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत याबद्दल पण हा मोठा निर्णय झालेला आहे त्यामुळे काळजी करण्याचं आता काहीच टेन्शन नाही तुमच्या खात्यात पैसे एकोणतीस किंवा तीस तारखेपर्यंत शंभर टक्के येऊन जाणार आहेत हा मोठा निर्णय घेतलेला आहे चला त्यानंतर मोठी अपडेट अजून पुढील अपडेट बघूया आणि त्यानंतर मग तुम्हाला मी आठशे रुपयेबद्दल खुश ती खुशखबर आहे ती अपडेट देतो हे बघा ही अपडेट आता जाणून घेऊया आपण आता ही माहिती पण खूपच महत्वाची आहे बरं सर्व महिलांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल बघा खाली सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसत आहे दिसले ना व्हाईटमध्ये सबस्क्राईब नाव आहे त्या बटनवरती क्लिक करा म्हणजे ते सबस्क्राईब केल्यानंतर आपला जो पुढील व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला लगेच पाहता येतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चल आता ही अपडेट देखील दमदार आहे ही अपडेट समजून घ्या कामाची माहिती मी तुम्हाला सांगतो ए टी पी गुरुजी अनिल पाटील आहे माझं नाव मी जी माहिती तुम्हाला देतो ती पूर्णपणे सत्य देतो हे बाकीचे जे माहिती तुम्हाला देतात तीच तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत नाही सर्व काही आपल्या चॅनलवर जे लेटेस्ट माहिती येते नवीन अपडेट येते ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे एवढे जण आपल्याला सपोर्ट करतात एवढे जण आपले व्हिडिओ बघतात चला तुमच्यासाठीच माहिती आहे हे चॅनल तुमचंच आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या माहितीसाठी आणि तुमच्या कामाचीच माहिती या चॅनलवर भेटणार आहे वायवार माहिती भेटणार नाही आणि आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो हे देखील लक्षात ठेवा तुम्हाल तुम्हाला माहित आहे मी पण तुमच्यामधलंच आहे सिंपल माहिती एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगत असतो चला ही माहिती समजून घ्या आपण काही टाईमपास करणार नाही तुम्हाला डायरेक्टली माहिती देतो हे बघा सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक प्रांत आणि तहसीलदार सव्वीस सप्टेंबर रोजी हो घेतील सव्वीस तारखेला याबद्दल बैठक घेतील असं म्हटलेलं आहे म्हणजे सव्वीस सप्टेंबर तर झालं मग सव्वीस तारखेला बैठक झालेली आहे सव्वीस तारीख गेली सव्वीस सप्टेंबर रोजी बैठक झालेली आहे बघा महत्त्वाची माहिती आहे बरं का बँकांच्या प्रतिनिधीसोबत जी बैठक आहे प्रांत आणि तहसीलदार प्रांत जे आहेत ते आणि तहसीलदार हे बैठक यांनी घेतलेले आहे सव्वीस सप्टेंबर रोजी त्यांनी बैठक घेतलेली आहे सर्व बँकांच्या प्रतिनिधीची आता बँकांच्या प्रतिनिधीची बैठक का घेतला आहे त्यामागे मागे दोन तीन कारण आहे ते कारण समजून घेऊ मग त्यानंतर तुम्हाला खुशखबर मी देतो बघा त्यात ज्या पात्र बहिणींचे के वाय सी आणि आधार सीडिंग नाही ते युद्धपातळीवर पूर्ण करावेत असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले ज्यांचं आधार लिंक नाही त्यांचं आधार लिंक लवकरात लवकर करा बँकांना आदेश दिला आहे आणि के वाय सी कंप्लेट करा त्यांची असे आदेश देण्यात आले आहेत सर्व बँकांना आणि महत्त्वाचं म्हणजे जे पैसे कट करत आहेत बँकवाले तर ते महिलांचे पैसे कट करू नका असं देखील या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की एक बैठक होईल त्या बैठकीमध्ये बँकवाल्यांना सूचना दिल्या जाणार की पैसे कट करू नका ओके तर याबद्दल पण बैठक झालं आहे आता काही टेंशन नाही तुमचे पैसे कट होणार नाहीत आणि तुमचं के वाय आणि आधार सेंडिंग लवकरात लवकर ते युद्ध पातळीवर केलं जाईल ज्यांचं बाकी असेल त्यांनी करून घ्या चला आता महत्त्वाची अपडेट म्हणजे जी माहिती मी तुम्हाला देत आहे जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे काय सांगत आहे मी तुम्हाला आठशे रुपये माहिती तुम्हाला काय देत आहे मी आठशे रुपये तुम्ही पोस्टरवरती बघितलं असेल की तुम्हाला आठशे रुपये वाढ लाडकी बहिणींना भेटेल असं मी तुम्हाला सांगितलं आता हे आठशे रुपये जे वाढ आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या पैसेमध्ये वाढ नाही तर तुम्ही जे गॅस सिलेंडर तुम्हाला भेटणार आहेत तुम मोफत वार्षिक तीन वर्षाला तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत भेटणार आहे जवळपास आता गॅस सिलेंडरची किंमत आठशे रुपये असेल किंवा आठशे साडेआठशे जी असेल ती ते पैसे तुमच्या खात्यात पडणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला आहे त्यांना ते आठशे रुपये भेटतील म्हणजे गॅस सिलेंडर मोफत भेटणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर घ्याल तेव्हा तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत परंतु त्याचे जे आठशे रुपये किंवा साडेआठशे जे असेल ते गॅस सिलेंडरचा भाव ते जे पैसे असतील ते डायरेक्टली तुमच्या खात्यात येणार आहेत बघा हा सर्वात मोठा निर्णय आहे आणि हे आठशे रुपये वाढच आपण म्हणू शकतो कारण हे तुम्हाला मोफत भेटत आहे ना गॅस सिलेंडर मोफत भेटत आहे म्हणजे त्याचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत आठशे किंवा साडेआठशे रुपये तुमच्या खात्यात ते जमा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा जो लाभ घेतील जे महिला लाभ घेईल लाडकी बहीण योजनेचा त्यांना सर्वांना हे आठशे रुपये भेटणार आहेत आठशे किंवा साडेआठशे जे असेल ते ला जे गॅस सिलेंडरचा भाव असेल गॅस सिलेंडरचा जो भाव असेल ते पैसे तुम्हाला भेटणार आहेत हा एक मोठा निर्णय आहे आणि ही अपडेट खूपच महत्त्वाची आहे तर आठशे रुपयाबद्दल तुम्ही मला विचाराल कमेंटमध्ये तर त्याबद्दल सांगून देतो आठशे रुपये ची जे आहेत आठशे रुपये वाढ मी तुम्हाला सांगत आहे ते आठशे रुपये लाडकी बहीण योजनेचे वाढ नाहीत तर ते गॅस सिलेंडरचे तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे ते तुमच्या खात्यातच येतील आणि जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील त्यांना ते आठशे रुपये भेटणार आहेत आठशे जे गॅस सिलेंडरचा भाव असो तुमच्या तुमच्या एरियात तुमच्या एरियात जो भाव असेल ते पैसे तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे ते आठशे असो किंवा साडेआठशे असो किंवा नऊशे असो किंवा हजार असो जे असेल ते भाव गॅस सिलेंडरचा जो भाव असेल ते पैसे डायरेक्टली तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्यात येणार आहेत तर हे एक चांगला निर्णय आहे महत्त्वाचा निर्णय आहे आणि ही माहिती तुम्हाला द्यायची होती आता तुम्ही म्हणाल की अजूनपर्यंत हे भेटत नाही आहे गॅस सिलेंडर मोफतचं स्कीमचा लाभ अजून भेटत नाही काळजी करू नका हे देखील आता सुरू होत आहे आता काही दिवसात हे देखील सुरू होणार आहे आणि तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे आठशे रुपये भेटत जाणार आहेत फ्रीमध्ये आणि तुम्हाला म्हणजे तीन गॅस सिलेंडर मोफत आहेत त्याचेच पैसे रहे ते तुमच्या खात्यात येत जाणार आहेत फक्त गॅस सिलेंडर तुम्हाला विकतच घ्यावा लागणार आहे जेव्हा तुम्ही घेता फक्त त्याचे जे पैसे असणार आहेत सबसिडी मार्फत ते आठशे नऊशे असो जे गॅस सिलेंडरचा भाव असेल गॅस सिलेंडरचा जो भाव असेल ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत हा मोठा निर्णय झालेला आहे ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण काही महत्वाचे अपडेट बघितल्या आणि तसेच आठशे रुपयाबद्दल पण तुमचं कन्फ्युजन मी दूर केलं आहे तर ही माहिती कशी वाटली जी माहिती मी तुम्हाला देतो ती माहिती महत्वाची असते तुमच्या कामाची माहिती असते त्यामुळे मी तुम्हाला अपडेट देत असतो चला सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असता चॅनल देखील सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल मग ती छोटी असो किंवा मोठी असो जी पण अपडेट असेल ती अपडेट तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद